नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, नवी मुंबई हे 21व्या शतकातलं शहर, पण सुसज्ज अशा या शहराला सध्या एका समस्येनं ग्रासलंय. समस्या आहे प्रदूषणाची. ही प्रदूषणाची समस्या सध्या इथल्या नागरिकांच्या जीवावर बेतली की काय असा प्रश्न निर्माण झालाय. त्याचं कारण म्हणजे पर्यावरणाच्या संदर्भातला, प्रदूषणाच्या संदर्भातला एक नवा रिपोर्ट, जो रिपोर्ट या परिसरातल्या लाखो लोकांची झोप उडवणार आहे. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि हा रिपोर्ट काय आहे, त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, जेणेकरून नवी मुंबईकरांची सध्या झोप उडाली आहे, हे सगळं आपण बघूया या विशेष कार्यक्रमात. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातल्या खारघर, तळोजा आणि पनवेल या सगळ्या परिसरात वायू प्रदूषणामध्ये तिपटीनं वाढ झाली आहे. लॉकडाऊनच्या नंतर विशेषतः ही प्रचंड मोठी वाढ झाली आहे प्रदूषणात. एका खासगी संस्थेनं केलेल्या मोजणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या परिसरात वातावरण संस्थेनं 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर या कालावधीत हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा 5 ठिकाणी कार्यरत ठेवली. यातल्या नोंदींनुसार सकाळी 6 ते 8 या वेळेत PM2.5 या प्रदूषक घटकाची पातळी ही निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक असल्याची बाब समोर आली. हवेच्या गुणवत्ता निर्देशांकानुसार PM2.5 या घटकाचं प्रमाण सरासरी 50 ते 100 मायक्रो घनमीटर इतकं असेल तर ते समाधानकारक मानलं जातं, तर 100 ते 200 हे प्रमाण मध्यम पातळी ठरते आणि खारघर, तळोजा आणि पनवेल या तिन्ही ठिकाणी PM2.5 हे प्रमाण 100 ते 200 दरम्यान नोंदवण्यात आलं आहे. या आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे की तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये PM2.5ची पातळी सर्वाधिक म्हणजे 197.1 इतकी नोंदवण्यात आली आहे. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया की या अहवालाच्या माध्यमातून नेमकं काय समोर आलं आहे. रिअल टाईम एअर क्वालिटी मॉनिटरच्या माध्यमातून समजलं आहे की MIDC तळोजा हा परिसर सध्या सर्वाधिक प्रदूषित आहे. सेक्टर 13 पनवेलचा इथंसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. सेक्टर 36 खारघरचं, जे तळोजाच्या अगदी जवळ आहे. नावडे तळोजाचाच भाग आहे, या परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण असलेलं समोर आलं. सेक्टर 7 खारघरचा नवा परिसर, इथंसुद्धा मोठ्या प्रमाणात, ही जे खारघरचे हे सेक्टर आहे ते तळोजाच्या जवळ आहे आणि या सेक्टरमध्ये प्रदूषणाची पातळी ही मोठी आहे. MIDC तळोजा इथं PM2.5ची सरासरी हे 197.4 इतकी आहे. खरं तर सिडकोच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात इथं डेव्हलपमेंट सध्या सुरू आहे, मोठी बांधकामं सुरू आहेत, लाखो लोक तिथं राहायला जात आहेत आणि प्रदूषणाची पातळी मात्र मोठी आहे. PM2.5ची सरासरी ही सेक्टर 13 पनवेलमधली 130.5 आहे. सेक्टर 36 खारघरचा जो परिसर आहे, जो तळोजाला लागून आहे, तिथंसुद्धा PM2.5ची सरासरी ही 136.4 आहे. याचा अर्थ या परिसरातसुद्धा प्रदूषणाचं प्रमाण मोठं आहे. नावडे जो तळोजाचा परिसर आहे, इथंसुद्धा 128.3 इतकी सरासरी नोंदवण्यात आलेली आहे. सेक्टर 7 खारघरचा इथं थोडंसं कमी, पण प्रदूषण नक्की आहे 113.1. विस्तारित खारघर ज्या बाजूनं जात आहे ते तळोजाच्या बाजूनं सरकत आहे, त्यामुळे या परिसरामध्ये प्रदूषणाची पातळी जास्त दिसते. सरासरी 141.1 इतकं सरासरी सध्या प्रदूषणाची नोंदवण्यात आलेली आहे आणि ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पर्यावरण तज्ज्ञ विद्या गायकवाड आता आपल्यासोबत, दिव्या गायकवाड आता आपल्यासोबत आहेत. दिव्याजी, हा जो अहवाल समोर आलेला आहे, ज्या परिसरात आज नवी मुंबईमध्ये, खरं तर बाकीचे सगळे परिसर हे डेव्हलप झालेले आहेत, इथं मोठ्या प्रमाणात लोक राहतात, पण हा ज्या परिसरातला रिपोर्ट आलेला आहे, इथं डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात सुरू आहे, भविष्य म्हणून बघितलं जात आहे आणि भविष्याच्या या नवी मुंबईमध्ये जी परिस्थिती समोर आलेली आहे ती निश्चितच चिंताजनक म्हणावी लागेल. हॅलो. हां दिव्याजी, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? हां हां येतोय.
नाही, नक्कीच. तुम्ही जे म्हणता सर की ही शोकांतिका आहे, पर्यावरणाच्या बाबतीत बघायला गेलं तर अजिबात कोणालाही पडलेली नाहीये. आता तुम्ही हे जे अहवाल आणि जे रिपोर्ट बद्दल बोललात, ती परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. आज जर आपण पाहिलं तर नवी मुंबई बघायला गेलं तर त्या रिपोर्ट प्रमाणे आपल्या 51st सिटी पॉल्युटेड सिटी म्हणून मानला जातो. आणि ह्या सगळ्या गोष्टींना मी म्हणेन जबाबदार काय आहे ते हे सगळं होतंय. आज रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि कंपन्यांचं प्रदूषण अति जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आणि तुम्ही जर बघाल तर ह्या ज्या थंडीच्या वातावरणामध्ये तुम्हाला जास्त हे दिसण्यात येतं का, तर फॉगी असतं आणि म्हणून ते एअर पास व्हायला मिळत नाहीये, एअर क्वालिटी व्यवस्थित नाहीये आणि ह्याचा त्रास जनतेला होतोय. मी म्हणेन की ह्याला जबाबदार कोण आहे तर MPCB आहे. ही जी महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांचं ह्याच्यामध्ये काहीही सहभाग नाहीये. ते फक्त ज्या वेळेला ते एखाद्या कंपनीला परमिशन देतात कंपनी चालू करण्याकरता, तेव्हा त्यांचं काम आहे की ती कंपनी रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करते का, तर ते अजिबात लक्ष देत नाही. आज मी आपला धन्यवाद प्रकट करते सर की आपल्या माध्यमातून आता ह्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचेल. आणि तुम्ही बघाल नेहमीप्रमाणे प्रत्येक वर्षीप्रमाणे हे काय करणार, हालचाली सुरू करणार, हे त्या कंपनीजना लेटर्स इश्यू करणार आणि त्याचा फॉलोअप होत नाहीये. माझा तर दावा असा आहे की पर्यावरणाच्या बाबतीत आजपर्यंत कोणत्याही मी म्हणेन मिनिस्टर पासून कोणाला, ती महानगरपालिका असो, MPCB असो, मिनिस्टर्स असो, गव्हर्नमेंट, कोणालाही पडलेली नाही आहे. त्यांनी ग्रांटेड घेतलेलं आहे. आज मी 3 वर्ष जवळजवळ या पर्यावरण तदर्थ समितीची सभापती होते. मी एवढं फॉलोअप केलं MPCB बरोबर, पण ह्याचे मी दाव्या माझा दावा आहे. मी ठामपणे म्हणते की इथे करप्शन हाय लेवलला चालू आहे आणि म्हणून तिथे दुर्लक्ष केलं जातं, लोकांच्या जीवाशी खेळलं जातं. कारण का आज ही जनता सफर होते, त्यांना लंग डिझीज होतात, कॅन्सर होत आहेत, अस्थमा होत आहेत, डोळे चुरचुरत आहेत. आज आमच्या एरियामध्ये पण तुम्ही नवी मुंबईमध्ये बघाल तर कोपरखेरणेमध्ये सेक्टर 11 हीच परिस्थिती आहे. सिडको पण त्याला तेवढीच जबाबदार आहे सर. कारण का सिडकोने जेव्हा त्याच मुद्द्यावर यायचंय ताई, आता सिडकोच्या माध्यमातून जे नोड डेव्हलप केले जात आहेत ते नोड हे तळोजामधले आहेत. तळोजा फेज 1, तळोजा फेज 2 मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सध्या कन्स्ट्रक्शन सुरू आहे. तिथं मोठमोठे प्रोजेक्ट सध्या सिडको आणत आहे. सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सध्या रहिवाशी लोकांसाठीचा, जवळपास 55 इमारती तिथं सिडकोने बांधलेल्या आहेत. उद्या हजारो लोक तिथे येणार आहेत. मग या लोकांच्या नशिबात काय वाढलेलं आहे? जे प्रदूषण बाजूच्या MIDC तून होत आहे ते थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे मग? तर ही जबाबदारी मी म्हणेन सिडकोचीच आहे. कारण का सिडको म्हणते की आम्ही सिटीज डेव्हलप करतो, आम्ही सिटी बनवतो. तर मी म्हणेन त्यांची टॅगलाईन त्यांनी चेंज करायला पाहिजे. आम्ही पॉल्युटेड सिटीज बनवतो ही त्यांची आता टॅगलाईन व्हायला पाहिजे. कारण का त्यांचं हा काम आहे की जिथे जिथे पॉल्युशन आहे तिथे त्यांनी हे एअर मॉनिटरिंग सिस्टम्स ठेवायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की जिथे MIDC एरिया आहे, तुम्ही जे रिपोर्ट म्हणालात त्याच्याप्रमाणे जर मी जर ते वाचलं, ते बघितलं, तर त्याच्याप्रमाणे जिथे जिथे ह्या कंपनीज आहेत MIDC वगैरे तिकडे प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे. तिथे लोकांचं रेसिडेन्शियल एरिया आहे तर सिडकोने तिथे प्लॉट अलॉट करायला नाही पाहिजे होते तेव्हा पण. आणि आता सुद्धा सिडको प्लॉट अलॉट करते, डेव्हलपमेंट चालू आहे. तिथे बफर झोन म्हणून डिक्लेअर करायला पाहिजे होतं सिडकोने. सिडको नुसतं पैसे जमा करते, सिडकोला लोकांची काय पडलेली नाहीये. लोकांचं MPCB बरोबर त्यांनी टायअप करून किंवा त्यांनी हे सगळं कंट्रोल करायला पाहिजे. वारंवार त्यांनी मॉनिटरिंग करायला पाहिजे मशीन्स बसून. आणि मी तर म्हणेन की त्यांनी हे प्लॉट्स द्यायला नाही पाहिजे ज्या जिथे तिकडे कंपन्याज आहेत. तर ह्याला जबाबदार सिडको सुद्धा तेवढीच रिस्पॉन्सिबल आहे. आणि मी माझं एवढंच म्हणणं आहे की आता आपले तरुण, आपल्या माध्यमातूनच मी सांगू इच्छिते की आपले जे मंत्री आहेत आदित्य ठाकरे सर, हे तरुण आहेत, युवा आहेत, त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहे. आणि त्यांनी तरी काहीतरी करतील आणि त्यांनी करावं आणि ह्याच्यामध्ये लक्ष द्यावं, जेणेकरून लोकांशी जीवाशी तुम्ही खेळणार नाही. कारण का आज तुम्ही बघाल तर इंडियामध्ये आपला डेथ रेट आहे 1.6 मिलियन झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे MPCB असो किंवा सिडको असो किंवा महानगरपालिका असो. महानगरपालिका मी नवी मुंबईचं सर तुम्हाला सांगायचं झालं तर नवी मुंबईमध्ये सुद्धा आज शोक
शोकांतिका आहे की एक डिपार्टमेंट नाही आहे जो पर्यावरण सगळ्यात महत्वाचा बाब आहे त्याचा डिपार्टमेंट नाहीये. तीन वर्ष मी पाठपुरावा केलेला आहे. तुम्ही बघा जी व्हॅन आहे ती व्हॅन आपल्या पार्किंगमध्ये पडलेली आहे. एअर हेल्ड मॉनिटरिंग मशीन्स घेतलेल्या आहेत ते करतात का? आज एक वर्षामध्ये मी विचारू इच्छिते इथचे महानगरपालिकेच्या आपल्या जे सीई आहेत त्यांना की तुम्ही एक वर्षभरामध्ये पर्यावरणासाठी तुम्ही काय केलं? लोकांशी तुम्ही फक्त जीवाशी खेळत आलेला आहात आणि तुम्हाला गांभीरता नाही. बरोबर, लोकांच्या जीवाशी हा सगळा खेळ सुरू आहे आणि ज्या केमिकल कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणात बाहेर केमिकल सोडलं जातं, रात्रीच्या वेळी हे केमिकल सोडलं जातं, पहाटेच्या वेळेला जेव्हा लोक बाहेर पडतात तेव्हा मात्र त्यांना केमिकलचा दुर्गंधीचा सामना करावा लागतो. सीईटीपी जो प्लांट असतो, या सीईटीपी प्लांटमध्ये नेमकं काय होतं हा सुद्धा सवाल आहे आणि या सगळ्या परिसरातल्या लाखो लोकांच्या जीवाशी खेळ कोण खेळतंय हा सवाल आहे. धन्यवाद विद्याताई, तुम्ही ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. याच्याबद्दल तुम्ही लढताय आणि नवी मुंबईकरांना एक मोकळा श्वास मिळावा, या गुदमरण्यापासून त्यांची मुक्तता व्हावी यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर याच मुद्द्यावर तज्ज्ञांची नेमकं काय मत आहे, काय सध्या प्रयत्न सुरू आहे जाणून घेऊयात. ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नवी मुंबईमध्ये प्रदूषणानं सध्या अत्युच्च पातळी गाठलेली आहे. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि या सगळ्या परिसरात लॉकडाऊनच्या नंतर मोठ्या प्रमाणात केमिकल कंपन्यांमधून निघणाऱ्या वेस्टेजमुळे मोठं प्रदूषण होत आहे आणि नागरिक त्रस्त आहे. जो अहवाल समोर आलेला आहे तो सुद्धा चिंता वाढवणारा आहे. पण या सगळ्या प्रदूषणाबद्दल इथल्या स्थानिक नेत्यांना काय वाटतं, पर्यावरण जे प्रेमी आहे त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. हमारे जो स्टडी से तीन चीज़ें सामने आई है. एक तो ये है कि खारघर, तलोजा और पनवेल पांच अलग अलग लोकेशंस पे हमने उसको एयर क्वालिटी डिवाइसेस को जो सेटअप किया था उसमें से सारे जो मॉनिटर्स है उसमें से जो MIDC तलोजा में लोकेटेड है उसका जो एवरेज PM 2.5 है एक महीने का वो सबसे ज़्यादा हाई है. वो हमारा फर्स्ट फाइंडिंग था. दूसरा हमारा ऑब्जर्वेशन ये था कि ओवरऑल इन जनरल यहाँ का जो पोल्यूशन लेवल है खारघर, तलोजा, पनवेल एरिया में, तो इंडियन एयर क्वालिटी स्टैंडर्ड्स के अनुसार 60 माइक्रोग्राम प्रति मीटर क्यूब होता है. वो ऑलमोस्ट डबल है, 100 के ऊपर ही है अगर आप एवरेज निकालोगे तो. ये पूरे एरिया का जो मॉनिटर्स थे उसमें. और तीसरा हमारा फाइंडिंग ये था कि एक बहुत ही क्लासिकल पैटर्न है जो शाम में 6-7 बजे के बाद जो प्रदूषण है हवा में वो बढ़ने लगता है और फिर सबसे ज़्यादा हाईएस्ट होता है सुबह के 6-8 बजे के बीच में और 8-9 बजे के बाद वो गिरने लगता है. तो एयर पोल्यूशन सिर्फ बहुत सारी चीज़ों पर बेस्ड होती है, जैसे कि टेम्परेचर, हवा की ह्यूमिडिटी क्या है, हवा का डायरेक्शन कौन सी तरफ है, तो वो सब फैक्टर्स प्ले में आते हैं और तभी हमको एक रीडिंग आती है उसकी कि ये एरिया में इस समय पे ये पोल्यूशन है. तो ये जो तीन मेजर फाइंडिंग्स है उसमें से हमको ये पता चलता है कि ओवरऑल एक इस एरिया का जो एयर क्वालिटी है वो बहुत ही ख़राब है और इसके बहुत ही सीवियर हेल्थ इम्प्लिकेशंस होते हैं. तो वायूचा कण थेटपणे आपल्या फुफ्फुसाला अटॅक करतो आणि असे असताना सुद्धा हा महाराष्ट्र कंट्रोल त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करत नाही आणि केमिकलच्या ज्या कंपन्या चालू आहेत त्या सरसपणे चालू आहेत. आमची एवढीच मागणी आहे, येणारा ह्या जर वायू हा कमी प्रमाणात झाला नाही तर येणाऱ्या भविष्यात शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आमदार बाळाराम पाटील साहेब आहेत यांच्या नेतृत्वाखाली भविष्यात यांच्यावर मोर्चा काढणार. तसेच आम्ही ह्या 2 दिवसात आदरणीय जे आयुक्त साहेब आहेत पनवेल महानगरचे यांना या संदर्भात निवेदन आहेत की आपण अति तात्काळ ज्या प्रदूषणच्या कंपन्या ज्या प्रदूषण करणारे केमिकलच्या झोनच्या कंपन्या यांना अति तात्काळ पत्र देऊन यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून हे प्रदूषण
करणाऱ्या केमिकलच्या कंपन्या आहेत जे सर्रासपणे आपला केमिकल ह्या जो आमचा तळोज्यातून येणारा जो खारघरपर्यंत जो नदी नाळा आहे त्याच्यावर सर्रासपणे सोडला जातो आणि याच्यावर कोणताही कंट्रोल ह्या MPCP जे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल यांचा कोणत्याही प्रकारे कंट्रोल नाही. ह्यांना निवेदन देऊन हा अति तात्काळ थांबवण्याचं काम या निवेदन मात्र करणार आहे. परंतु जर तशा पद्धतीचं करण्यात आलं नाही तर येणाऱ्या भविष्यात आम्ही आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून भव्य असा मोर्चा काढण्यात येईल. तेव्हा नव्या शतकातलं शहर म्हणून घेणाऱ्या नवी मुंबईकरांसाठी मात्र ही बाब चिंतेची आहे की तिथलं प्रदूषणाचं प्रमाण आतापासूनच इतकं अत्युच्च आहे. या सगळ्याबद्दल प्रदूषण महामंडळ लक्ष घालून त्याच्यावर उपाययोजना करेल अशी आशा करूया. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.